Welcome students, today we are going to discuss our fluid mechanics and their remaining doubts. So in level 2, 11 number questions, here is the doubt. Problem is, when a large bubble rises from the bottom of lake to the surface, its radius bubbles if atmospheric pressure is equal to that of column of water height h, then the depth of lake is. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं आपण व्यवस्थित तर काय सांगितलंय ते एकदा समजून घेऊ. सो ऑब्विसली देअर इज हॅविंग वन टँक, इट इज अ वॉटर कंटेनिंग टँक, हिअर इज अवर वॉटर कंटेनिंग टँक. नेक्स्ट दे सिम्पली से दॅट इन दिस वॉटर कंटेनिंग टँक a air bubble, or we say that a large bubble, obviously first condition of that bubble is this, the bottom of the lake. After that, this bubble at the initially at the bottom of the lake, after that it reaches to the surface of the lake. Here is कुठे काय होणार आहे, हा जो बबल आहे या ठिकाणी याच्यावरती जे प्रेशर अप्लाय झालंय ते असेल पी वन व्ही वन, त्यानंतर याची काही रेडियस असेल, पुढे त्यांनी सांगितलं की हा कुठे पोहोचणार आहे, ऑन द सरफेस ऑफ द लेक, या टाईपचा प्रॉब्लेम आपण घेतलाय. मग यावरती जे प्रेशर असेल ते असणार आहे पी टू मल्टीप्लाय बाय व्ही टू, आणि किती हाईटवरती गेला तर ती हाईट असणार आहे एच एवढी, एच एवढ्या हाईटवरती तो जातो. नेक्स्ट ज्यावेळेस तो सर्फेसवरती असणार आहे त्यावेळेस त्यावरती एक प्रेशर अप्लाय होणार आहे, त्या प्रेशरला आपण पी टू म्हणणार आहोत. ऑब्विसली हे जे पी टू प्रेशर असेल हे पी टू प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर म्हणून असेल, म्हणजे पी टू इज इक्वल टू काय असणार आहे पी झिरो. मग अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ फॉर इक्विलिब्रियम कंडिशन पी वन व्ही वन इज इक्वल टू काय असेल पी टू मल्टीप्लाय बाय व्ही टू. आता पी वन म्हणजे किती प्रेशर अप्लाय झालं, ॲटमॉस्फिअरनी अप्लाय केलेलं पी झिरो प्लस एच रो जी. पी वनची व्हॅल्यू इथं सिम्पली आपण सबस्टिट्यूट करून देणार आहोत, पी झिरो प्लस एच रो मल्टीप्लाय बाय जी, व्हॉल्यूम असेल याच्यावरलं व्ही वन एवढं. पी टू म्हणजे किती प्रेशर अप्लाय झालं आहे, पी झिरो एवढा, आणि व्हॉल्यूम असेल व्ही टू एवढा. बरोबर आहे, ठीक आहे. आता पुढे बघूया पुढे काय करता येईल, कुठे गेला प्रॉब्लेम्स. सो हिअर इज युअर प्रॉब्लेम, ओके ठीक. नेक्स्ट इज व्हॉल्यूम जर घेतलं तर हा स्पेरिकल बबल आहे, मग याचं व्हॉल्यूम जे असेल ज्यावेळेस तो बॉटमला असणार आहे त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम येऊन जातं. स्पेअरचं व्हॉल्यूम असतं 4/3 पाय आर क्यूब एवढं, म्हणजे व्ही वन असणार आहे 4/3 पाय मल्टीप्लाय बाय आर वन क्यूब, आणि व्ही टू जे व्हॉल्यूम असेल ते व्ही टू व्हॉल्यूमसुद्धा येऊन जाणार आहे 4/3 पाय मल्टीप्लाय बाय आर टू क्यूब एवढं. बरोबर आहे, ओके. बट दे आर गिविंग वन सिच्युएशन, इफ इट्स रेडियस इज डबल, याची जी रेडियस आहे ज्यावेळेस तो बॉटमला होता त्यावेळेसची रेडियस आणि ज्यावेळेस तो सर्फेसवरती आला त्यावेळेसची रेडियस आता चेंज झाली, दॅट मीन्स आर टू इज इक्वल टू किती असेल 2R1 असेल. बरोबर आहे, ओके. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया, मग व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करून देत चाललो तर काय येऊन जातं ते बघूया. इथं असेल पी झिरो प्लस एच रो मल्टीप्लाय बाय जी, व्हॉल्यूम असेल यावाला, व्हॉल्यूम आपण सबस्टिट्यूट करून देणार आहोत 4/3 पाय आर क्यूब, त्यानंतर पी झिरो आणि व्हॉल्यूम सेकंड असेल 4/3 पाय मल्टीप्लाय बाय 2R³. इथं R1 तुम्ही घेऊ शकता, आरही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण की रेडियस संपली काय झाली डबल झाली. बरोबर आहे, चला मग आता याला सॉल्व करूया. सो या ठिकाणी येऊन जातं बघा, पी झिरो प्लस एच रो जी मल्टीप्लाय बाय असणार आहे 1/3 बरोबर आहे 4πR³ सॉरी इथं असेल
4 बाय 3 पाय आर क्यूब आणि या ठिकाणचा 4 बाय 3 पाय आर क्यूब कॅन्सल होऊन जातो. 2 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 2 म्हणजे ते येऊन जातं 8P0. सो पुढं असेल एच रो जी इज इक्वल टू असणार आहे 7P0 अँड दे आर गिविंग वन सेंटेन्स. आणि ते सेंटेन्स काय बघा, इफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू दॅट ऑफ कॉलम वॉटर हाईट एच एवढी. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सिंपल सांगितलेलं आहे की हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते इक्वल टू वॉटर कॉलम हाईट एवढं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भेटेल एच रो जी इज इक्वल टू असणार आहे 7 मल्टीप्लाय बाय एच. पी झिरोची व्हॅल्यू आपण सिम्पली सबस्टिट्यूट करत असतो, पी झिरोची व्हॅल्यू जी आहे ती असेल एच रो मल्टीप्लाय बाय जी, म्हणजे 7 मल्टीप्लाय बाय एच रो मल्टीप्लाय बाय जी. रो जी अँड रो जी गेट कॅन्सल, सो आपल्याला जी हाईट भेटते ती 7 टाइम्स ऑफ इट्स काय असेल, हाईट असेल वॉटर कॉलमची हाईट एवढी. असा ऑप्शन कुठे आहेत, तर तो ऑप्शन येऊन जातो बघा, युअर ऑप्शन इज ऑप्शन सी. सिंपल होतं एकदम. या टाईपच्या प्रॉब्लेम्समध्ये ज्यावेळेस कुठलाही एखादा स्पेरिकल बबल असेल, कुठला एखादा रिजिड बॉडी ऑब्जेक्ट असेल, ज्यावेळेस तो लेकच्या बॉटमपासून सरफेसवरती जाणार आहे, त्यावेळेस तुम्हाला बॉयल्स लॉ अप्लाय करायचा, म्हणजे P1V1 इज इक्वल टू P2V2. यावेळी हा प्रॉब्लेम काय करत चालायचा, नेहमी सॉल्व करत चालायचा. जमेल सर्वांना? ओके. यानंतरचा हा पुढील प्रॉब्लेम आहे, सिमिलर वेनीच तुम्हाला सॉल्व करायचा आहे. मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो. हा प्रॉब्लेम 11 सारखाच आहे, हा तुम्ही ट्राय करायचा. प्रॉब्लेम मी काय सांगतो बघा, द व्हॉल्यूम ऑफ एन एअर बबल बिकम्स 3 टाइम्स ॲट इट रायजेस फ्रॉम दी बॉटम ऑफ अ लेक टू इट सरफेस. व्हॉल्यूम दिलं त्यांनी, व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम ते सांगितलं त्यांनी, व्ही टू इज 3 टाइम्स ऑफ V1 आहेत. असं सिंपल सिंपल सेंटेन्स त्यांनी सांगितलं. पुढे त्यांनी सांगितलं बघा, ॲज्युमिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर टू बी 75 सेंटीमीटर ऑफ Hg अँड डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1/10 ऑफ दी डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, आणि तुम्हाला विचारलं डेप्थ ऑफ द लेक इज, म्हणजे या पद्धतीनं आपण जो एच फाईन केला ना इथं, हा एच इज इक्वल टू 7H, त्याच वेने याला काय करायचं, सॉल्व करायचं. हा तुमच्यासाठीचा प्रॉब्लेम आहे, हा तुम्ही सॉल्व करणार. ज्यांना डाऊट्स आहेत त्यांना 11 नंबरचा समजला असेल, त्यांनी 12 वेनी सॉल्व करा. ओके, ठीक आहे. चला मग आता पुढील प्रॉब्लेम घेऊया सॉल्व करायला. प्रॉब्लेम नंबर आहे 13. सो प्रॉब्लेम 13 इज, तो समजून घेऊ, द व्हॅल्यू ऑफ जी ॲट अ प्लेस डिक्रीजेस बाय 2%, द बॅरोमीटर हाईट ऑफ मर्क्युरी इज. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज झाली 2% ना, मग तुम्हाला बॅरोमीटरची हाईट किती विचारली. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, पी इज इक्वल टू एच रो मल्टीप्लाय बाय जी, बरोबर. हे कोणचं असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं, हे आपण घेतलंय. त्यानंतर हाईट कशाशी रिलेटेड येणार आहे, पी झिरो अपॉन रो मल्टीप्लाय बाय जी. मग या ठिकाणी तुम्ही एक सिंपल सेंटेन्स सांगू शकता की समजा पी झिरो कॉन्स्टंट असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, डेन्सिटी कॉन्स्टंट असेल, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरी होत असेल, म्हणजे एच इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय आलं, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीज बाय 2%, देन हाईट, वॉट हॅपन टू हाईट. तुम्ही सिम्पल सांगणार की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर 2% ना डिक्रीज होत असेल, ऑब्विसली हाईट इन्क्रीज होणार आहे किती पर्सेंटेजनी, सिमिलर 2%. मग तो या ठिकाणी तुमचा ॲन्सर येऊन जातो बघा, ॲन्सर काय असेल की बॅरोमीटर हाईट ऑफ मर्क्युरी इज इन्क्रीसेस बाय 2%, अँड दिस इज युअर ॲन्सर. ओके, ठीक. आता 14 नंबरचा डाऊटला नव्हता, 15 नंबरचा प्रॉब्लेम मी डाऊटला घेतोय. ठीक आहे, चला 15 नंबर प्रॉब्लेम बघूया. सिंपल आहे प्रॉब्लेम, काय सांगतो बघा, अ क्लोज रेक्टँग्युलर टँक इज कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर अँड इज ॲक्सिलरेटेड हॉरिझंटली विथ अँड ॲक्सिलरेशन टुवर्ड्स राईट. बघा हा टँक आहे, हा एवढा टँक आहे, हा वॉटरने फिल केला आहे.
वॉटरने फिल केल्यानंतर याचं ॲसलरेशन या डायरेक्शनला आहे आणि ते ॲसलरेशन किती आहे ए एवढं आहे. आता ही सिच्युएशन तुम्हाला आपल्या लेक्चर्सनुसार आठवत असेल बघा काय असतं ते पण सांगतो. ते एकदा प्रॉब्लेम पहिले पुढं कम्प्लीट करून घेऊया. प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलं, प्रेशर इज मॅक्झिमम ॲट अँड मिनिमम ॲट. प्रेशर मॅक्झिमम आणि मिनिमम कुठं असेल हा सिम्पलचा क्वेश्चन त्यांनी विचारला. मग त्याला कसं सोडवणार, आता पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आपण आपल्या सिच्युएशन्स हँडल करून घेऊया. मग आता त्या कशा हँडल करायच्या ते पण बघू. बघा मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितलं आहे की समजा हा एक कंटेनर असेल, कुठल्याही एनी शेप ऑफ द कंटेनर असेल आणि याच्यामध्ये वॉटर फिल केलेलं असणार आहे. व्हेनेवर दिस कंटेनर इज ॲसलरेटिंग, ज्यावेळेस हा कंटेनर ॲसलरेट होणार आहे त्यावेळेस इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट होऊन जातो. म्हणजे हा जो सरफेस असेल तो सरफेस आता हॉरिझॉन्टल न राहता काही कर सरफेस होऊन जातो. हे आपण घेतलं आहे, किती लोकांना आठवतं आहे बघा. तर या ठिकाणी दोन प्रेशर डिफरन्स, म्हणजे या ठिकाणी जर आपण हॉरिझॉन्टल लेवलला जर घेतला असतं, इथे कुठेही पॉईंट जर घेतला असता, तर या ठिकाणी ॲक्ट होणारा प्रेशर आणि प्रेशर टू पी वन इज इक्वल टू काय असता, पी टू असता. हे आपण पहिल्या काही दुसऱ्याच लेक्चरला घेतलं आहे. पण जर आपण या ठिकाणी आलो, या ठिकाणी हा जर पॉईंट घेतला असेल, यावरती ॲक्ट होणारा प्रेशर आणि या पॉईंटवरती, याला म्हणतो पॉईंट बी, यावरती ॲक्ट होणारा प्रेशर हे पी वन ऑलवेज नॉट इक्वल टू काय असेल, पी टू असेल. मग आता मॅक्झिमम प्रेशर कुठं असतं, समजा पॉईंट ए जर मी घेतला, हा पॉईंट ए आणि या ठिकाणी हाईट क्रिएट झाली, काहीतरी हाईट डिफरन्स आला, बिकॉज ऑफ दॅट हाईट डिफरन्स प्रेशर पी वन इज मॅक्झिमम दॅन पी टू. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सिम्पल म्हणणार की पी वन हे प्रेशर पी टूपेक्षा काय असेल, जास्त असेल. यावरून तुम्ही सांगू शकता की प्रेशर एवरती ॲक्ट झालेलं. आता या ठिकाणी पॉईंट डी म्हणला आहे त्यामुळे मी या ठिकाणी सुद्धा पॉईंट डी घेतो. सो हियर इज युअर पॉईंट डी. सो वी सिम्पली से दॅट प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट डी. या ठिकाणी तुम्ही सांगू शकता बघा मॅक्झिमम प्रेशर कुठं असेल, एवरती, ए आणि बी वरती काय असेल, मॅक्झिमम प्रेशर असणार आहे. आणि डी आणि सी वरती काय असेल, मॅक्झिमम प्रेशर असेल. कारण की हे कंटेनर ज्यावेळेस ॲसलरेट होणार त्यावेळेस हे जे वॉटर असेल, हे वॉटर आणि ह्या पॉईंटवरती ॲक्ट होणार प्रेशर, काहीतरी डिफरन्स क्रिएट होणार आहे, हाईट डिफरन्स. अँड बिकॉज ऑफ दॅट हाईट डिफरन्स बी वरती प्रेशर मॅक्झिमम असेल आणि पॉईंट डी वरती प्रेशर मिनिमम असेल. मग ऑप्शन कोणचा आहे, प्रेशर इज मॅक्झिमम ॲट पॉईंट बी अँड प्रेशर इज मिनिमम ॲट पॉईंट डी. सो इट इज युअर ॲन्सर अँड ॲन्सर इज ऑप्शन ए. क्लिअर झालं सर्वांना? ओके ठीक, प्रॉब्लेम इझी होता, समजून घेणं महत्त्वाचं. ठीक, चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. आता प्रॉब्लेम नंबर 16 बघूया. 16 काय आहे, अ बीकर कंटेनिंग अ लिक्विड इज केप इनसाइड अ बिग क्लोज जार. यामध्ये प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं आहे ते समजून घेऊ. सो हियर इज युअर कंटेनर. हा एक कंटेनर असेल, मी याला बिग कंटेनर म्हणतो. अँड इन दिस कंटेनर वी प्लेसिंग अ बीकर विच इज ऑल्सो कंटेनिंग अ लिक्विड. मग या ठिकाणी एक आपण बीकर घेतला असेल, हा छोटासा, दिस इज द बीकर. यामध्ये वॉटर फिल केलं आहे आणि ह्या क्लोज कंटेनरमध्ये, ओके, दिस इज द क्लोज कंटेनर आणि ह्या क्लोज कंटेनरमध्ये सुद्धा वॉटर आहे. ठीक आहे, अशी ही सिच्युएशन आहे. पुढे काय सांगितलं बघा, इफ द एअर इनसाइड द जार इज कंटिन्युअसली पंप आउट. आता पुढे त्यांनी असं सांगितलं की यामधील जी एअर असेल, दिस इज द प्रेझेन्स ऑफ एअर आणि छोटासा वॉल आपण तयार केला आणि त्यामधून ही एअर आपण ब्लो आउट करतोय, म्हणजे बाहेर काढतोय. मग त्यांनी विचारलं, द प्रेशर ऑन इन द लिक्विड नियर द बॉटम ऑफ द लिक्विड विल बी. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बॉटमला किती प्रेशर असेल, बॉटम ऑफ द लिक्विड किती प्रेशर असणार आहे. आता ऑब्व्हियसली हा काहीतरी हाईटवरती असेल आणि या बिकॉज ऑफ दॅट एअर काहीतरी ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲक्ट होणार आहे.
म्हणजे हे प्रेशर किती असेल, पी इज इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी, बरोबर आहे. दिस इज द प्रेशर ऍक्ट ॲट द बॉटम ऑफ काय लिक्विड. बट नेक्स्ट इज एअर इट विल ब्लो आउट, दॅट मीन्स दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर स्टार्ट डिक्रीजिंग. अरे सोपं आहे ना, जर एअर याच्यामधून बाहेर येत असेल तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे पी इज इक्वल टू पी झिरो जर डिक्रीज व्हायला सुरुवात झाला, दिस विल बी डिक्रीजेस, देन वॉट हॅपन, ॲट प्रेशर ॲट द बॉटम ऑफ लिक्विड अल्सो डिक्रीजेस. समजते सर्वांना? तर हे जे प्रेशर ॲक्ट होत आहे, जे लिक्विडच्या बॉटमला ॲक्ट होणार आहे, ते प्रेशर आता काय होणार आहे, डिक्रीज व्हायला सुरुवात होणार. डिक्रीज व्हायला सुरुवात झाला म्हणजे आपला ऑप्शन असेल ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. प्रॉब्लेम समजला असेल सर्वांना असं मी कन्सिडर करतो आणि यानंतरच्या पुढील प्रॉब्लेमकडे चालतो. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज इंटरेस्टिंग प्रॉब्लेम घेऊया. अ बॅरोमीटर ट्यूब रीड्स 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी इफ द ट्यूब इज ग्रॅज्युअली इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ 60 degrees विथ व्हर्टिकल कीपिंग द ओपन एंड इमर्स इन द मर्क्युरी रिझर्वायर द लेंथ ऑफ द मर्क्युरी कॉलम विल बी. आता हा प्रॉब्लेम सोपा आहे, तसा सॉल्व कसा करायचा तेही सांगतो. चला मग आता पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व करूया. हे बघा विद्यार्थ्यांनो, कुठलाही प्रॉब्लेम घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं तो प्रॉब्लेम तुम्हाला डिझाईन करता आला पाहिजे. एकदा प्रॉब्लेम तुम्हाला डिझाईन करता आला, त्याचं सोल्युशन तुम्हाला 2 मिनिटात भेटतं. आता प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं होतं, तर बघा ही सिच्युएशन होती प्रॉब्लेममध्ये दिलेली, की एक बॅरोमीटर आहे, सो त्यासाठी आपल्याला एक कंटेनर लागेल. सो दिस इज द कंटेनर, ठीक आहे, ओके. बॅरोमीटर सिच्युएशन सगळ्यांना माहिती आहे, बॅरोमीटर कशासाठी वापरलं जातं हेही तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली यामध्ये काय असणार आहे, वॉटर असणार आहे, सो दिस इज द वॉटर, ठीक आहे. अच्छा अच्छा पाणी आहे, ध्यान से देखो, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, असो इट्स द पार्ट ऑफ जोक और इट्स अ जोक पार्ट, काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतास ना असंच काहीतरी, ठीक. सो दिस इज द वॉटर कंटेनर. आता यामध्ये त्यांनी एक बीकर ठेवला आहे, ठीक आहे ना. बीकर म्हणजे हे झालं आता ॲक्च्युअल बीकर, आणि यामध्ये एक बॅरोमीटर आहे. सो दिस इज द बॅरोमीटर. आता मी बॅरोमीटर थोडी ड्रॉ करतो. सो हिअर इज द बॅरोमीटर. काय आहे काय आहे, हे आ गई बॅरोमीटर, ठीक आहे. नाव वन मोर, ओके. हा मिडलला नाही आहे माहिती, पण ठीक आहे, आपल्या कुठं त्याचा एवढा फोटो काढायचा तरी, ओके नाही. चला आता ही आहे बॅरोमीटर, दिस इज अवर बॅरोमीटर. ओके, आता पुढे त्यांनी सांगितलं की बॅरोमीटरची ट्यूब जी आहे ती इथं मर्क्युरी प्लेस केलं ना, इथं मर्क्युरी, दिस इज द मर्क्युरी नॉट अ वॉटर, ओके. आणि याची हाईट जी आहे ती हाईट आता झालेली आहे एवढी, किती तर ती हाईट त्यांनी सांगितली 76 सेंटीमीटर एवढी. ही सिच्युएशन आहे. पुढे त्यांनी काय केलं, तर ही बॅरोमीटर इन्क्लाइन केली. आता बॅरोमीटर आपण इन्क्लाइन करूया. सो दिस इज द इन्क्लाइन बॅरोमीटर. नाउ हियर इज द सिच्युएशन्स. यावेळी ही बॅरोमीटर इन्क्लाइन केली, पण इन्क्लाइन करत असताना बघा किती डिग्रीने इन्क्लाइन केली आहेत, 60 degrees. आणि जो इन्क्लिनेशन अँगल होता तो हॉरिझॉन्टल सोबत होता की व्हर्टिकल सोबत, तर इथं त्यांनी सांगितलंय बघा, इट्स ग्रॅज्युअली इन्क्लाइन ॲट अन अँगल 60 degrees विथ व्हर्टिकल. म्हणजे आता जो 60 degree अँगल असेल तो या ठिकाणी येऊन जाणार आहे व्हर्टिकल सोबत. हा व्हर्टिकल सोबत अँगल असेल किती, 60 degrees. मग आता सिच्युएशन बघा, अशा पद्धतीनं सिच्युएशन झालेली आहे. हा अँगल किती आहे, 60 degrees. आणि आता तुम्हाला विचारलं लेंथ ऑफ दॅट मर्क्युरी कॉलम इज, बरोबर ना. आता काय फाईंड करायला लावलं, लेंथ ऑफ दॅट मर्क्युरी कॉलम कशी फाईंड करणार, चला मग आता याला सॉल्व करूया. आता सिच्युएशन काय आहे ते समजून घेऊ.
पहली हाइट कितनी होती 76 सेंटीमीटर, सो दिस इज द एक्चुअल हाइट। ही जी हाइट आहे ती हाइट आहे 76 सेंटीमीटर एवढी। हा अँगल जर 60 असेल तर हाही अँगल किती होऊन जातो 60 डिग्री होऊन जातो। आणि त्यांनी विचारलं व्हॉट इज दिस लेंथ ऑफ दॅट कॉलम, हे एक्स डिस्टन्स विचारलं, म्हणजे हे एक्स डिस्टन्स तुम्हाला विचारलंय, बरोबर आहे? डायग्रॅममध्ये दिसतंय तुम्हाला सिंपलतेने तुम्हाला काय फाईन करायला लावलं, हायपोटेनियस किती असेल, कारण की हा किती आला आता 90 डिग्री आला आहे आणि फ्रंट ऑफ 90 डिग्री काय असतो हायपोटेनियस। मग सिंपल आपण काय वापरणार, कॉस 60 इज इक्वल टू ॲडजसंट, ॲडजसंट किती आहे, सो ॲडजसंट दिला आहे तुम्हाला बघा, सो हिअर इज कॉस 60 इज इक्वल टू ॲडजसंट आहे 76 डिवायडेड बाय हायपोटेनियस किती आहे एक्स, म्हणजे तुम्हाला x इज इक्वल टू भेटेल 76 डिवायडेड बाय कॉस 60। व्हॅल्यू आपण सिंपल सबस्टिट्यूट करून देणार, इथं असणार आहे 76 डिवायडेड बाय कॉस 60 असतो 1/2, आणि तुम्हाला x भेटेल आणि तो येऊन जातो 152 सेंटीमीटर, दिस इज युअर ॲक्च्युअल ॲन्सर। मग हे 152 सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन कुठला असेल, ऑप्शन ए इज युअर ॲक्च्युअल ॲन्सर, ठीक आहे, ओके। चला आता यापुढील प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर आहे, सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 19, दिस इज द युअर डाऊट, तो घेऊया बघा। अ व्हर्टिकल यू ट्यूब ऑफ युनिफॉर्म इनर क्रॉस सेक्शन कंटेन्स मर्क्युरी इन बोथ साईड ऑफ आर्म्स, ओके। त्यांनी सांगितलं की ही यू ट्यूब आहे, या ट्यूबमध्ये इनर क्रॉस सेक्शन मर्क्युरी आहे बोथ साईडला, म्हणजे या ठिकाणी ही मर्क्युरी आहे ते बघायचं सांगितलेलं तुम्हाला, हे आहे मर्क्युरी। पुढे अ ग्लिसरीन, ग्लिसरीनची डेन्सिटी दिलेली आहे 1.3 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर, कॉलम ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर इज इंट्रोड्यूस इन टू वन ऑफ इट्स आर्म, तर या ठिकाणी एक ग्लिसरीन इंट्रोड्यूस केलं किती सेंटीमीटरवरती, मर्क्युरीपासून 10 सेंटीमीटरवरती। नेक्स्ट आहे ऑइल ऑफ डेन्सिटी 0.8 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर इज पॉर्ड इन टू द अदर आर्म अंटील द अप्पर सरफेस ऑफ ऑइल अँड ग्लिसरीन आर इन द सेम हॉरिझॉन्टल लेवल, तर या ठिकाणी सेकंड एका एच एवढ्या हाईटवरती ऑइल इंट्रोड्यूस केलं, अशा पद्धतीनं इंट्रोड्यूस केलं की ग्लिसरीन अँड ऑइल हे दोन्ही काय असतील, एका सेम हॉरिझॉन्टल लेवलला असतील। आता ही जी हॉरिझॉन्टल लेवल आहे ती काय झालेली आहे, सेम झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक सिंपल सेंटेन्स सांगू शकता की मर्क्युरीचं या पॉईंटला असणारं प्रेशर आणि या ठिकाणी असणारं प्रेशर काय आलं आहे, आता सेम आलं आहे, म्हणजे इथं कुठेही प्रेशर डिफरन्स क्रिएट झालेला नाही आहे, कुठेही प्रेशर डिफरन्स नाही आहे, कारण की ज्यावेळेस त्यांनी ऑइल फील केलं त्यावेळेस एक सिच्युएशन त्यांनी लक्षात ठेवली की हे बघा, इथं त्यांनी सांगितलं आहे ज्यावेळेस ऑइल फील करत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अप्पर सरफेस ऑफ ऑइल अँड ग्लिसरीन आर इन द सेम हॉरिझॉन्टल लेवल, म्हणजे ग्लिसरीनचा अप्पर सरफेस आणि ऑइलचा अप्पर सरफेस हे दोन्ही काय आले पाहिजे, सेम हॉरिझॉन्टल लेवलला आले। मग दोन्ही जर सेम हॉरिझॉन्टल लेवलला आले म्हणजे या ठिकाणी ॲक्ट होणारा प्रेशर, या ठिकाणी ॲक्ट होणारा प्रेशर जर सारखा असेल तर या पॉईंटला आलेला प्रेशर आणि याही पॉईंटला आलेला प्रेशर हा काय असेल, सारखाच असेल। आता काय विचारलं बघूया, त्यांनी सांगितलं फाइंड द लेंथ ऑफ द कॉलम, काय फाईन करायला लावलं, लेंथ ऑफ द ऑइल कॉलम, अँड लेंथ ऑफ द ऑइल कॉलम दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड ॲक्च्युली व्हॉट इज दिस हाईट, बरोबर। आणि तुम्हाला दिलं काय रे, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी दिलेली आहे, ती आहे 13.6 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर। सो अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे, आता याला आपण सिंपलपणे काय करूया, सॉल्व करूया। प्रॉब्लेम सगळ्याला समजला असेलच, ठीक आहे, मी याला एकदा क्लीन करतो। तर आता ही डायग्रॅममधली तुम्हाला सिच्युएशन तुमच्या समोर दिसते, अप्पर लेवलला आणि ग्लिसरीनच्या या ठिकाणी असेल ग्लिसरीन आणि ऑइलच्या जी हाईट आहे ती का हाईट काय असेल, सेम असेल, आणि या ठिकाणी पॉईंट ए आणि पॉईंट बी वरती हाईटसुद्धा काय असेल, सेम असेल। आता ग्लिसरीनची ॲक्च्युअली हाईट किती आहे, 10 सेंटीमीटर, आणि ऑइल आपण किती हाईटपर्यंत भरलं, एच एवढ्या सेंटीमीटरपर्यंत। मग आता ही जी उरलेली हाईट असेल ती किती असणार आहे, व्हेरी गुड,
ती किती येऊन जाते 10 मायनस एच एवढी. किती असणार आहे 10 मायनस एच. मग आता सिंपल काय करणार, प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट काय असेल बी असेल. मग पॉईंट ए वरती किती प्रेशर ॲक्ट झाला, इथं प्रेशर किती होता पी झिरो, किती हाईट आली 10 सेंटीमीटर मल्टीप्लाय बाय रो जी, म्हणजे ते येऊन जातं पी झिरो प्लस एच रो मल्टीप्लाय बाय जी. आता प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट बी, पहिल्यांदा प्रेशर किती असेल पी झिरो, व्हेरी गुड, घेतलं मग प्ली पी झिरो. त्यानंतर इथं किती लिक्विड्स आले, दोन, एक आलं ऑइल आणि एक आलेलं आहे मर्क्युरी, म्हणजे ऑइलवरती ॲक्ट होणारं प्रेशर बरोबर, ते किती असेल मग एच डेन्सिटी ऑफ ऑइल मल्टीप्लाय बाय जी प्लस दुसरं कोणावरती असेल मर्क्युरीवरती, मग ते आहे हाईट, म्हणजे किती हाईट येते 10 मायनस एच मल्टीप्लाय बाय काय असणार आहे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आणि मल्टीप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता पी झिरो आणि पी झिरो दोन्ही काय झाले कॅन्सल झाले. ही हाईट जी होती पॉईंट एला ती किती होती 10 सेंटीमीटर, म्हणजे ती येऊन जाणार आहे 10 मल्टीप्लाय बाय डेन्सिटी ऑफ ग्लिसरीन. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळ्या ठिकाणी काय होऊन जाणार कॅन्सल होऊन जाणार. पुढं असेल ही हाईट, ती माहिती आहे का, नाही. पुढं असेल डेन्सिटी ऑफ ऑइल प्लस पुढे येऊन जातं 10 मायनस एच डेन्सिटी ऑफ काय असेल मर्क्युरी असेल. क्लिअर झालं, आता सिम्पल राहिलं ना काय, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देत चालायच्या. 10 मल्टीप्लाय बाय ग्लिसरीनची डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे का, दिलेली आहे. किती आहे ती 1.3, म्हणजे ती येऊन जातं 1.3 इज इक्वल टू, ही हाईट तुम्हाला फाईन करायची आहे. डेन्सिटी ऑफ ऑइल दिलेली आहे, किती आहे ती 0.8, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. डेन्सिटी ऑफ ऑइल ती येऊन जाते 0.8, सो हियर इज 0.8 प्लस 10 मायनस एच. अँड डेन्सिटी ऑफ मर्क्युरी तुम्हाला दिलेली आहे, ती आहे 13.6. आता सगळं कॅल्क्युलेशन तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याला सॉल्व करणार आणि सॉल्व केल्यानंतर तुमचा ॲन्सर किती येतं ते तुम्ही बघायचं. तर सर्वांचं जे ॲन्सर आहेत ते ॲन्सर तुम्ही सॉल्व करा आणि तुम्ही मला सेंड करू शकता, किंवा तुम्ही त्याला टॅलीही करू शकता आणि ते तुमच्यावाला ॲन्सर यायला हवं आहे 9.6 सेंटीमीटर येतं का, हे सर्वांनी आता चेक करायचं. सगळं तुमच्या समोर आहे, फक्त सिंपल काय करा, व्हॅल्यू टाका आणि याला सॉल्व करा. जमेल सर्वांना, ओके, व्हेरी गुड. चला आता यानंतर पुढील प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर आहे 20. सो प्रॉब्लेम नंबर 20 इज, हियर इज युअर प्रॉब्लेम नंबर 20. एकदा याला क्लीन करून घेतो. प्रॉब्लेम तसे सोपे आहेत विद्यार्थ्यांना, फक्त तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होतील. सो अवर प्रॉब्लेम नंबर 20 इज, बघा, अ ट्रँग्युलर लॅमिना ऑफ एरिया ए अँड हाईट एच इज इमर्स इन अ लिक्विड ऑफ डेन्सिटी रो इन अ व्हर्टिकल प्लेन विथ इट्स बेस ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. आणि विचारलं द थ्रस्ट ऑन द लॅमिना इज, तुम्हाला काय फाईन करायला लावलं, जो बेस आहे तो बेस कुठे आहे, सरफेस ऑफ द लिक्विडवरती आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे थ्रस्ट ऑन द लॅमिना इज, थ्रस्ट किती ॲक्ट होणार. डायग्राममध्ये काय झालं ते समजून घेऊ सगळ्यात सुरुवातीला. सो सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक कंटेनर लागेल, ते ड्रॉ करून घेतो बघा. ह्या पद्धतीनं सिच्युएशन असेल, जो ट्रँग्युलर लॅमिना आहे त्याचा बेस जो आहे तो बेस जर व्यवस्थित बघितला, द बेस ऑफ दिस ट्रँग्युलर लॅमिना इज एक्झॅक्टली ऑन द सरफेस. बघा त्यांनी सांगितलं आहे इट्स बेस ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. आणि विचारलं थ्रस्ट किती ॲक्ट होणार, मग थ्रस्ट अशा पद्धतीने याच्यावरती ॲक्ट होतील, या ट्रँग्युलर लॅमिनावरती. दिस इज द वे द थ्रस्ट इज ॲप्लाईड. मातेला सॉल्व करायचं, चला मग सॉल्व करायला घेऊया. सो दिस इज युअर ट्रँग्युलर लॅमिना. आता याला घेत असताना मी थोडंसं रिव्हर्स मीनिंग घेतो. त्यानंतर थ्रस्ट म्हणजे ऑब्व्हियसली फोर्स ॲक्ट होणार आहे, म्हणजे तो फोर्स किती असेल
df is equal to p multiply by काय असणार आहे da, कारण की एक पर्टिक्युलर फोर्स नसेल, म्हणजे तुम्हाला असं कुठेही सांगितलेलं नाहीये की याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा 1 सेंटीमीटरवरती आहे, याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स हा 2 सेंटीमीटरवरती आहे. त्यामुळे आपल्याला फोर्स ॲक्च्युअल त्याच्या सेंट्रॉइडला किती ॲक्ट होतो ते फाईन करावं लागेल. याच्या सेंट्रॉइडला कुठल्याही सेक्शनला जर फाईन केलं तर आपल्याला समजेल की याच्या सेंट्रॉइडला ॲक्च्युअल दिस इज द ट्रँग्युलर लॅमिना अँड वी हॅव टू फाईंड द ॲक्च्युअल हाऊ द अमाऊंट ऑफ थ्रस्ट इट विल बी ॲक्ट. दॅट्स वाय ऑर वी इज सी दॅट फोर्स अमाऊंट ऑफ फोर्स वी हॅव टू फाईंड. सो अमाऊंट ऑफ फोर्स इज इक्वल टू डी एफ मल्टीप्लाय बाय प्रेशर मल्टीप्लाय बाय डी मल्टीप्लाय बाय ए. दिस इज द चेंज इन एरिया. आता चेंज इन एरिया आपल्याला फाईन करायचा. मग आता चेंज इन एरिया कसं फाईन करणार? सो इथून एवढी काय असेल, त्याच्यावरची हाईट असेल. दिस इज द हाईट ऑफ द लॅमिना. त्या हाईटला आपण एच म्हणणार आहोत. ठीक आहे, ओके. आणि हा जो पार्ट आहे तो सरफेसवरती आहे, याला म्हणतो मी कॅपिटल बी. ओके, त्यानंतर मी याचा एक एरिया घेतो, त्यासाठी मी एक क्रॉस सेक्शन घेतला. हा एवढा क्रॉस सेक्शन घेतला. त्यानंतर बॉटम म्हणजे या ठिकाणपासून, तर एवढा जर मी सेक्शन घेतला असेल तर याची डेप्थ किती आहे? मग याची डेप्थला म्हणतो मी दिस इज द डेप्थ ऑफ दॅट पॉइंट ऑर दॅट क्रॉस सेक्शन. आणि त्याची डेप्थ आहे वाय एवढी. वाय एवढी डेप्थ आहे. किती एरिया घेतला? डी वाय एवढा छोटासा इलिमेंट घेतला. त्याची लेंथ किती आहे? बी एवढी त्याच्यावरली लेंथ आहे. म्हणजे याचा चेंज इन एरिया किती येऊन जाणार? तो चेंज इन एरिया असेल बी मल्टीप्लाय बाय डी वाय. बघा, बी त्याच्यावरली लेंथ आली आणि डी वाय म्हणजे इलिमेंट आला मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. सो फोर्स येऊन जातो डी एफ इज इक्वल टू पी मल्टीप्लाय बाय डी ए. बरोबर, ओके. मग आता यावरती जो डी ए आहे तो डी ए आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करून देणार आहोत. तो डी ए येऊन जातो, तो असेल बी मल्टीप्लाय बाय डी वाय एवढा. दिस इज बी मल्टीप्लाय बाय डी वाय. ओके, थोडं दिसत नसेल, त्याला मी अजून क्लिअर करतो. सो दिस इज युअर एरिया बी मल्टीप्लाय बाय डी वाय. दिस इज इक्वेशन फर्स्ट. मग आता यामध्ये आपल्याला काय काय व्हॅल्यू टाकायचे आहे? प्रेशर टाकायचं आहे आणि बी म्हणजे ॲक्च्युअल हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे ते सुद्धा आपल्याला काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. बरोबर, ठीक आहे. मग आता प्रेशर किती ॲक्ट झाला? तर बॉटमवरती या ठिकाणी प्रेशर किती ॲक्ट झालेला असेल, या पॉईंटवरती प्रेशर किती ॲक्ट झाला असेल? सो पी इज इक्वल टू हाईट असते. किती हाईट आहे? वाय एवढी. पी इज इक्वल टू काय असतो? रो. बरोबर ना, आपण घेतो ना रो मल्टीप्लाय बाय, म्हणजेच प्रेशरचा सिम्पल फॉर्म्युला असतो पी इज इक्वल टू एच रो मल्टीप्लाय बाय जी. आता या ठिकाणी एच म्हणजे हाईट असेल. हाईट किती आहे? या ठिकाणी हाईट दिली वाय, रो मल्टीप्लाय बाय जी असेल. एवढं प्रेशर त्यावरती ॲक्ट होणार आहे. म्हणजे आपला फॉर्म्युला येऊन जातो डी एफ इज इक्वल टू, याला जर सिम्प्लिफाय केलं तर ते येऊन जातं वाय रो जी मल्टीप्लाय बाय बी मल्टीप्लाय बाय डी वाय. ठीक आहे, ओके. आता बी हे डिस्टन्स किती आहे ते एकदा समजून घेऊया. जसं आपण घेत असतो, बघा मी तुम्हाला एकदा क्लिअरिफाय करून देतो की एवढा एक रॉड असेल. हा एक रॉड आहे. थोडंसं मी लॉज ऑफ मोशनवरती येतो आणि ह्या रॉडवरती तुम्हाला विचारलं एक्स एवढ्या डिस्टन्सवरती मास पर युनिट लेंथ किती असेल. याची ही लेंथ असेल आणि याची जी लेंथ असेल ती लेंथ असणार आहे एल एवढी. तर मी तुम्हाला सांगितलं बघा मास पर युनिट लेंथ कसं फाईन करतो. इथं असेल मास. सो दिस इज द लेंथ आणि इथं असणार आहे मास. आणि तुम्हाला विचारलं जाईल लेंथ एल असेल तर मास एम एवढी. तर 1 सेंटीमीटरसाठी मास पर युनिट लेंथ किती असेल? एम अपॉन एल. एम अपॉन एल यावेने, ओके. तुम्हाला विचारलं 2 साठी किती असेल तर तुम्ही काय म्हणणार? 2 मल्टीप्लाय बाय m अपॉन l. तुम्हाला जर सांगितलं तर 3 साठी किती असेल तर तुम्ही ते म्हणणार 3 मल्टीप्लाय बाय m अपॉन l. आणि तसंच तुम्हाला जर सांगितलं ती 1 सेंटीमीटरसाठी किती असेल तर तुम्ही त्याला म्हणणार x मल्टीप्लाय बाय m अपॉन l. बरोबर आहे, ही सिच्युएशन आहे.
मग आता तुम्हाला विचारलं आहे या डायग्राममध्ये, हे तुम्हाला समजलं असेल बरोबर. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे की बी एवढ्या लेंथसाठी, प्रॉब्लेम समजते बघा, बी एवढ्या लेंथसाठी याच्यावरली डेप्थ किती असेल, म्हणजे ही जी डिस्टन्स आहे इलेमेंटचं, जसं की एच एवढ्या हाईटसाठी लेंथ किती आहे बी, नेक्स्ट वाय एवढ्या हाईटसाठी त्याच्यावरली जी लेंथ असेल ती किती असेल, असा हा प्रॉब्लेम आहे बरोबर. आता तो आपल्याला सॉल्व्ह करायचा. चला मी एकदा याला क्लिअर करतो, मग तुम्हाला हे समजून सांगतो. तर बघा या ठिकाणी हाईट एच जर असेल, सो एच एवढ्या हाईटसाठी लेंथ किती आहे बी एवढी, मग वाय एवढ्या डेप्थसाठी जी लेंथ असेल ती किती होऊन जाणार आहे बी अपॉन एच एवढी. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला बी ही व्हॅल्यू भेटते, बी ही व्हॅल्यू येऊन जाते बी अपॉन एच, आणि याची डेप्थ किती आहे वाय एवढी. म्हणजे बी एवढ्या लेंथसाठी, फॉर एक्झाम्पल या एवढ्या लेंथसाठी, एवढ्या लेंथसाठी डेप्थ किती आहे वाय एवढी, म्हणजे बी आपण रिप्लेस केला वाय एवढा, आणि त्याची ओरिजिनल जी लेंथ आहे ती ओरिजिनल लेंथ किती आहे बी एवढी, आणि हाईट किती आहे एच एवढी. म्हणजे आपल्याला स्मॉल बीची व्हॅल्यू किती भेटते, तर या ठिकाणी स्मॉल बी येऊन जातो, तो असेल बी अपॉन एच मल्टीप्लाय बाय वाय. आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंडमध्ये काय करून देणार आहोत, सबस्टिट्यूट करून देणार आहोत. मग इक्वेशन काय येऊन जातं बघा, डी एफ इज इक्वल टू वाय रो जी, इदा असेल बी अपॉन एच, या ठिकाणी स्मॉल एच असेल, सो हिअर इज द अल्सो स्मॉल एच, हिअर इज अल्सो स्मॉल एच, कारण की त्याची हाईट किती घेतलेली आहे आपण स्मॉल एच एवढी. मल्टीप्लाय बाय काय असेल वाय मल्टीप्लाय बाय डी वाय. बघा पूर्ण इक्वेशन आपण व्हेरिएबलच्या टर्ममध्ये रिप्लेस केलेलं आहे, इथंही वाय आहे इथंही वाय आहे, रो जी बी अपॉन एच हे काय आहे कॉन्स्टंट आहे. मग याला इंटिग्रेट करणार, इंटिग्रेशन ऑफ डी एफ 0 टू एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू, किती हाईट इन्क्रीज करायची आहे 0 टू एच एवढी, मल्टीप्लाय बाय वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर रो जी इदा असेल बी अपॉन एच मल्टीप्लाय बाय डी वाय. ओके, सो इदा असेल मल्टीप्लाय बाय डी वाय, कॉन्स्टंट टर्म जे आहे ते आपण साईडला कम्प्लीट करू काढून घेणार आहोत. सो इदा असेल जाणार आहे एफ रो जी, इदा असेल बी अपॉन एच, त्यानंतर इथे येऊन जातो इंटिग्रेशन 0 टू एच, इदा असेल वाय स्क्वेअर मल्टीप्लाय बाय काय असणार आहे डी वाय. आणि वाय स्क्वेअर म्हणजे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, सो इथे येऊन जातो एफ मल्टीप्लाय बाय रो जी, इदा असेल बी अपॉन एच, इथे येऊन जातो वाय क्यूब अपॉन 3, आणि लिमिट टाकणार 0 टू एच, सो वी गेट एफ इज इक्वल टू रो जी बी अपॉन एच मल्टीप्लाय बाय एच क्यूब अपॉन 3. इथला एक एच आणि इथला एक एच कॅन्सल होऊन जातो, सो वी गेट एफ इज इक्वल टू 1/3 रो जी बी मल्टीप्लाय बाय काय असेल एच स्क्वेअर असेल बरोबर. ओके, आता तुम्ही म्हणणार आपला आन्सर आलं आहे का, तर अजून आपला आन्सर आलेला नाही आहे, चेक करा इथं एरियाच्या टर्म्समध्ये आन्सर कशाच्या टर्ममध्ये आहे, एरियाच्या टर्ममध्ये. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी एरिया सबस्टिट्यूट करावं लागेल. मग ट्रँगलचा एरिया काय असतो, ट्रँग्युलर लॅमिनाचा एरिया ऑफ द ट्रँग्युलर लॅमिना हाफ ऑफ बेस मल्टीप्लाय बाय काय असतं हाईट बरोबर. दिस इज इक्वेशन वी कॉल्ड एज अ 3 अँड दिस इज इक्वेशन 4. मग आता इक्वेशन 3 आपल्याला इक्वेशन 4च्या टर्ममध्ये रिप्लेस करायचं असेल तर काय होऊन जातं बघूया, एफ इज इक्वल टू 1/3 रो जी, या ठिकाणी असेल बी मल्टीप्लाय बाय एच, मी याला 2 नी काय करतो मल्टीप्लाय आणि डिवाइड करतो बरोबर आहे. आणि बी एच अपॉन 2 म्हणजे काय आला एरिया इक्वेशन 4नुसार, सो आपलं इक्वेशन आलं 2/3 रो जी ए मल्टीप्लाय बाय एच, हे आपलं ॲक्च्युअल आन्सर आहे
F is equal to 2 upon 3 rho g a h option. So your option D is your correct answer. आता आपण आन्सर की मध्ये काय आहे ते बघूया. 20 चा आन्सर जे आहेत, सो या ठिकाणी 20 चा आन्सर बी येत नाही. आन्सर की मध्ये करेक्शन करून घ्यायचं, ते आन्सर काय असेल, डी असेल. होप सो सर्वांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. आता 21 नंबरचा प्रॉब्लेम तर काय डाऊटला नव्हता, घेतलाय आपण. 22 ही डाऊटला नाही आहे. हा आता राहते फक्त दोन प्रॉब्लेम्स, 23 आणि 24. हे जे दोन प्रॉब्लेम विषय मी तुम्हाला सांगतो की या प्रॉब्लेममध्ये एक कन्सेप्ट आलेली आहे बल्क मॉड्युलस आणि या ठिकाणी इन्क्रीजिंग टेम्परेचर. सो हे दोन्हीचे दोन्ही प्रॉब्लेम्स ज्यावेळेस आपण फ्लुइड डायनॅमिक्सला सुरुवात करणार आहोत त्या फ्लुइड डायनॅमिक्समध्ये आपण हे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. हे दोन्ही प्रॉब्लेम्स कुठं असतील, फ्लुइड डायनॅमिक्समध्ये. ओके ठीक, चला मग आता पुढील प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर लेवल 3 मधील प्रॉब्लेम नंबर आहे 25. सो प्रॉब्लेम नंबर 25 काय आहे तो एकदा समजून घेऊया. 3 लिक्विड ऑफ डेन्सिटी डी, 2D अँड 3D आर मिक्स इन इक्वल व्हॉल्यूम्स अँड दे आस्क देन द डेन्सिटी ऑफ मिक्सचर इज. तुम्हाला विचारलं आहे डेन्सिटी किती असेल. सो इन दिस प्रॉब्लेम दे आस्किंग अबाउट द डेन्सिटी ऑफ मिक्सचर. मग सॉल्व कसं करणार बघूया. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचरचा फॉर्म्युला काय असतो, रो मिक्स इज इक्वल टू असेल डेन्सिटी ऑफ मिक्सचर म्हणजे M1 प्लस M2 प्लस M3 अपॉन असतो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, राईट ना. V1 प्लस V2 प्लस किती असेल, V3 बरोबर. मग आता डेन्सिटी ऑफ मिक्सचरमध्ये काय येऊन जातं बघूया. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं बघा, 3 लिक्विड्स ऑफ डेन्सिटी आर मिक्स इन इक्वल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय आहे, सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे. यामुळे आपण इथं सिम्पल म्हणणार V1 इज इक्वल टू किती असेल, V2 इज इक्वल टू किती असणार आहे, V3. म्हणजे हे येऊन जातं 3 × V, इथं असेल M1 प्लस काय येऊन जातो, M2 प्लस काय असेल, M3. त्यानंतर M1 इज इक्वल टू काय असणार आहे, डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम म्हणजे ρ1 × V1. M2 इज इक्वल टू काय असणार आहे, ρ2 × V2. आणि M3 इज इक्वल टू काय असणार आहे, ρ3 × V3 बरोबर आहे. मग आता डेन्सिटी ऑफ मिक्सचर किती असेल बघा, रो मिक्स इज इक्वल टू M1 म्हणजे V1 ρ1 प्लस V2 ρ2 प्लस V3 ρ3 डिवाइडेड बाय असेल 3V. आता वरती सिच्युएशन टाकली, V1, V2 आणि V3 हे सगळे काय आहे, V एवढे आहेत. म्हणजे इथं V1, V2, V3 हा कॉमन जर निघाला तर डेन्सिटी D1 दिली तुम्हाला, म्हणजे ρ1ची व्हॅल्यू दिली आहे D, ρ2 व्हॅल्यू दिलेली आहे 2D. तो येऊन जाणार आहे 2 × D आणि एक आहे 3 × D डिवाइडेड बाय किती असेल, 3V. V अँड V गेट कॅन्सल. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर या ठिकाणी येऊन जातो बघा, 3 × 2 5 + 1 किती असेल, 6D/3 म्हणजे तुमच्यावाला आन्सर असेल 2D. सो डेन्सिटी ऑफ मिक्सचर किती असेल, 2 × D आणि याचा ऑप्शन येऊन जातो ऑप्शन B. 25 ऑप्शन B आपल्या आन्सर कीमध्ये आहे का तुम्ही चेक करू शकता आणि ते आन्सर तुमच्याला येऊ शकतो बघा, 25 आन्सर B. ओके ठीक. आता 26 नंबरचा प्रॉब्लेम तोही त्याच वेळी सॉल्व करायचा आहे, तो तुम्ही सॉल्व करणार, सोपा आहे. ओके 27 नंबरचा प्रॉब्लेम डाऊटला होता काही विद्यार्थ्यांनी विचारला आहे, ठीक आहे प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम काय बघा, फ्रॉम द ॲडजसंट फिगर द करेक्ट ऑब्झर्वेशन, फिगर A आहे आणि फिगर B आहे. द प्रेशर ऑफ बॉटम टँक A इज ग्रेटर दॅन बॉटम टँक B. द प्रेशर ऑप्शन A वाचतोय मी, ऑप्शन B आहे द प्रेशर ऑफ बॉटम टँक A इज स्मॉलर दॅन बी. प्रेशर ऑफ डिपेंड्स ऑन शेप ऑफ द कंटेनर अँड प्रेशर ऑन द बॉटम ऑफ A अँड B इज सेम. तुम्ही तुम्हाला सांगितलंय जे ज्याच्यामध्ये आपण हायड्रो पॅराडॉक्स म्हणलो होतो बघा, प्रेशर ॲक्टिंग ऑन पॅराडॉक्स,
पॅराडॉक्स या कंडिक्शनमध्ये आपण सांगितलं होतं की जो प्रेशर आहे तो फक्त हाईटवरती डिपेंड असतो. आणि या ठिकाणी जर बघितलं तर जी हाईट दिसते तुम्हाला त्या वॉटर कंटेनिंगची, ती हाईट काय आहे, इक्वल आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे प्रेशर एवरती ॲक्ट होणारं वॉटर कंटेनर एवरती ॲक्ट होणारं प्रेशर आणि वॉटर बी कंटेनर बीवरती ॲक्ट होणारं प्रेशर काय असेल, सेमच असेल. का? बिकॉज ऑफ हाईट आर इक्वल. ओके, ठीक. त्यानंतर 28 नंबरचं काही विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता. बघा, अ गिवन शेप ग्लास ट्यूब हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन इज फिल्ड विथ वॉटर अँड इज माउंटेड ऑन अ रोटेबल शाफ्ट ॲज शोन इन फिगर. इफ द ट्यूब इज रोटेटेड विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. बघा, त्यांनी हा जो मधला सेक्शन आहे तो मधला सेक्शन कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट केला. मग आपण सेंट्रीफ्यूज प्रोसेस बघतो. सेंट्रीफ्यूज प्रोसेसमध्ये ज्यावेळेस याला रोटेट केलं जातं, हाही रोटेट होणार आहे आणि हाही रोटेट होणार आहे, त्यावेळेस ए आणि बी वरती जी लेवल असेल ती लेवल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ऑप्शन ए येऊन जातो, वॉटर लेवल इन बोथ सेक्शन ए अँड बी गोज अप. बरोबर, ठीक. आता 29 नंबरचा काही विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम विचारला होता, एकदम जेन्युइन प्रॉब्लेम होता. Why the dam of water reservoir is thick at the bottom? Water reservoir ची जी बॉटम असतं ती थिक का असतं, असा सिम्पलचा क्वेश्चन असतो. कारण की प्रेशर जे असतं, प्रेशर डेपनुसार काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. म्हणून 29चा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन काय येऊन जातो, सी येऊन जातो. ऑप्शन 29 बघा आहे का, आहे. 29चा ऑप्शन काय असेल, सी असेल. बिकॉज प्रेशर ऑफ वॉटर इन्क्रीजेस विथ डेप. क्लिअर झालं, ओके. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 31 नंबरचा डाऊट आहे. 31 नंबरचा घेऊया. बघा, रेडियस ऑफ एन एअर बबल ॲट द बॉटम ऑफ लेक इज आर अँड इट बिकम्स टू आर वेन द एअर बबल रायजेस टू द टॉप सर्फेस ऑफ द लेक. इफ पी सेंटीमीटर ऑफ द वॉटर बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर देन द डेप्थ ऑफ लेक इज. तुम्हाला विचारलं डेप्थ ऑफ द लेक किती असेल. आता हा प्रॉब्लेम आणि तुमच्यावाला प्रॉब्लेम नंबर इलेवन आणि हाही प्रॉब्लेम दोन्ही काय आहे, सेम आहे. तरी परत एकदा सॉल्व करून घेऊया, ठीक आहे. चला मग प्रॉब्लेम काय ते बघूया. प्रॉब्लेम बघितलाचे त्याची मांडणी करूया एकदा. सो यामध्ये एक वॉटर कंटेनर असेल. सो दिस इज द वॉटर कंटेनर. व्यवस्थित ड्रॉ करतो. बघा, हा एक असा वॉटर कंटेनर आहे. मागच्यासारखाच प्रॉब्लेम आहे. त्यानंतर या वॉटर कंटेनरमध्ये एक एअर बबल आहे. पहिल्यांदा तो असा इथं बॉटमला असेल आणि त्यानंतर तो वॉटरच्या सरफेसवरती जाणार आहे. ऑब्विसली त्याने काहीतरी हाईटला तो वरती गेला असेल. आणि तो वरती कसा गेला तर त्याची रेडियस काय झाली, इन्क्रीज झाली. इथं रेडियस किती होती, आर एवढी. आणि ज्यावेळेस तो या ठिकाणी पोहोचला त्यावेळेची याची रेडियस आलेली आहे आर टू इज इक्वल टू किती असेल, 2R असेल. मग यावरती प्रेशर P1 किती असेल, V1 अकॉर्डिंग टू बॉयसला. इथं सुद्धा किती असेल, इथं असेल P2 V2 ॲट इक्विलिब्रियम सिच्युएशन. सो P1 V1 आणि इथं किती असणार आहे, P2 V2. आता P1 किती असतो, P0 प्लस H रो मल्टीप्लाय बाय G. व्हॉल्यूम किती ॲक्ट झालं आहे, 4/3 पाय मल्टीप्लाय बाय किती असेल, R³. आणि P2 तर यावरती किती प्रेशर ॲप्लाय झालं आहे, फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल, ते P0 एवढं. म्हणजे ते येऊन जातं P0 मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम असणार आहे 4/3 पाय मल्टीप्लाय बाय, तर रेडियस इन्क्रीज झाली म्हणजे 2R³ असेल. 4/3 पाय R³ आणि त्यानंतर इथं 4/3 R³ कॅन्सल होऊन जातो. इथं असेल फक्त P0 प्लस H⁴ मल्टीप्लाय बाय G इज इक्वल टू असेल या ठिकाणी 8P0 आणि तुम्हाला भेटेल H⁴ मल्टीप्लाय बाय G इज इक्वल टू 7P0. पुढे त्यांनी सांगितलं दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा, जी हाईट दिलेली आहे ती हाईट आहे पी सेंटीमीटर एवढी. म्हणजेच P0 H⁴ जी असतो किती असतो, H⁴ मल्टीप्लाय बाय G आणि या ठिकाणी जी हाईट सांगितलेली आहे ती आहे पी सेंटीमीटर.
म्हणजे ते येणार आहे पी मल्टीप्लाय बाय रो मल्टीप्लाय बाय जी. सबस्टिट्यूट करून देऊया, सेवन मल्टीप्लाय बाय पी मल्टीप्लाय बाय रो मल्टीप्लाय बाय जी, ती हाईट ऑफ द डेप्थ वॉटरची हाईट ऑफ द लेक असेल किंवा जनरल म्हणजे डेप्थ ऑफ द लेक म्हणणं. रो मल्टीप्लाय बाय जी अँड रो मल्टीप्लाय बाय जी गेट कॅन्सल. सो एच इज इक्वल टू किती आला, सेवन मल्टीप्लाय बाय पी. सो 31 ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर आहे. ओके, आता हे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत लेवल 1 लेवल 2 लेवल 3. यानंतर फक्त आता डिस्कशन जी राहतं ते म्हणजे डे 4 पास्कल लॉ आणि आर्किमेडस प्रिन्सिपल, याचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कम्प्लीट करूया. आणि त्यानंतर आपण आपल्या या फ्लूइड डायनॅमिक्सला नव्याने सुरुवात करूया. ओके, सो आत्तापर्यंत जेवढे काही प्रॉब्लेम झाले याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली पाठवा, मी तुम्हाला क्लिअर करून देईन. चॅट बॉक्समध्ये तुम्ही याच्यावरले डाऊट्स मला विचारू शकता, कुठला प्रॉब्लेम समाधान नसेल तुम्हाला मी क्लिअर करून देईन. ठीक आहे, ओके, थँक्यू.